मंडप लाइट फ्लावर डेकोरेटर्स व्यावसायिक असोसिएशन सांगली जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न। तासगाव पोलूस कडेगाव यांच्या सहकार्याने तासगाव येथे मंडप लाईट फ्लॉवर्स डेकोरेटर्स व्यावसायिक असोसिएशनची बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली गेली। सांगली जिल्हा कार्यकारिणी तयार करण्यात आली। अध्यक्षपदी सहदेव माळी, उपाध्यक्षपदी स्वरूप पुणेकर, मधुकर मिरजे, बाळासो सावंत, इर्शाद सोलापुरे, गजानन गदादे, प्रताप निकम, आयुब शेख, जितेंद्र सव्वाशे, संतोष कागले, विकास कोळी, राजेश जाधव, कपिल माळी, योगेश जाधव, अभय भोसले, सय्यद पिरजादे, उमेश दाभोळे, कायम निमंत्रित सदस्य सुनील माळी यांची निवड करण्यात आली। तसेच सल्लागार समिती शंकर माळी, शिवाजी माळी, बंटी अग्रवाल, बसव गोंडा पाटील, अशोक माळी, राजभाई शेख आदींची निवड करण्यात आली। दरम्यान मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या व्यावसायिक बंधूंना संघटना कशासाठी तयार करायची याची माहिती दिली। स्पर्धेच्या युगात मंडप लाईट व्यवसाय टिकवून व्यवसाय करत असताना पोलिसांचा होणारा त्रास सहन करावा लागतो। एखाद्या पार्टीकडून बिल मिळत नाही अशा वेळी संघटनेची गरज आहे। मंडप व लाईट कामगारांची कामे धोक्याची असतात, सरकारकडून कोणत्याही योजनांचा लाभ मिळत नाही। या सर्व गोष्टींचा विचार करून व आपला समाजसेवी व्यवसाय व्यवस्थित चालवण्यासाठी मंडप लाईट फ्लॉवर व्यावसायिकांची संघटना तयार करण्याचे काम सर्व व्यावसायिक बंधूंनी हाती घेऊन तासगाव पलूस कडेगाव वाळवा तालुक्यातील असंख्य व्यावसायिक एकत्र आले होते। या ठिकाणी सांगली जिल्हा मंडप लाईट फ्लॉवर डेकोरेटर असोसिएशनची स्थापना सर्व व्यावसायिक बंधूंच्या सहमतीने करण्यात आली। या संघटनेच्या स्थापनेचा उद्देश हा की व्यवसायात येणाऱ्या अडीअडचणी त्याच्यासाठी सर्व संघटनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या त्याच्यासाठी मार्ग काढण्यासाठी संघटना स्थापन करण्याचा निर्णय एक महिन्यापूर्वी झाला होता। त्याचा आज अंमलबजावणी करून आज आम्ही या ठिकाणी सांगली जिल्ह्याची असोसिएशनची स्थापना केली। त्या असोसिएशनची स्थापना करून सभासदांच्या मार्फत किंवा सदस्यांमार्फत या सगळ्या येणाऱ्या अडीअडचणी आम्हाला व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी आहेत, जोपर्यंत आम्ही एकत्र येणार नाही तोपर्यंत अडचणी सॉल्व्ह होणार नाही। कारण एक एक तर जोपर्यंत आम्ही बांधणार, शासकीय असू दे, प्रशासकीय असू दे, यंत्रणे असतील, प्रत्येक यंत्रणेविरुद्ध आम्ही एकत्र बांधू शकत नाही। त्यासाठी एकत्र येऊन आम्हाला त्या लढा द्यायचा आहे। कारण वेगवेगळ्या संघटना एकत्र येऊन त्यांच्या काही मागण्या असतील त्या सोडवतात। आम्ही आजपर्यंत एकत्र आलो नाही। आमची इच्छा आहे की आम्ही पण एकत्र येऊन आम्हाला येणाऱ्या व्यवसायातल्या अडचणी सोडवाव्यात। ह्या आम्ही एकत्र आल्याशिवाय होणार नाही। त्यासाठी आम्ही अखंड सांगली जिल्ह्यात आम्ही असोसिएशन तयार केलेले आहेत। तसेच जवळजवळ 10 तालुके आहेत, त्या प्रत्येक 10 तालुक्यात सुद्धा आमचे असोसिएशन तयार होणार आहे। आणि या माध्यमातून आम्ही एकत्र येऊन आम्हाला येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्यावर आम्ही मात करू, ही आमची यातला प्रयत्न राहील। अमर मुल्लासह मी हेमंत पेंडसे, बीजीबी टीव्ही मराठी पलूस।